तर अजित पवारांबाबतची ही नाराजी काही पहिलीच नाही, याआधी देखील अशी नाराजीची वक्तव्य झाली ती पाहूयात. अजित पवारांसोबतची युती आणि काँग्रेस नेत्यांना सोबत घेतल्यानं लोकसभा निवडणुकीत भाजपचं नुकसान झालं, द ऑर्गनायझरनं असं म्हटलं होतं. अजितदादांच्या महायुतीत येण्यानं भाजपचा कोर मतदार दुरावला असं साप्ताहिक विवेकनं म्हटलं होतं. तर जागा वाटप झालं नसताना हा अधिकार महायुतीतल्या एका पक्षाला कसा दिला असं हर्षवर्धन पाटील सुद्धा म्हणाले होते. राष्ट्रवादी महायुतीत आल्यानं आधी अर्धी भाकरी मिळणार होती, आता पाव भाकरी मिळेल असं भरत गोगावले म्हणाले होते. सोबतच बारामती मतदारसंघ कुणाचा सातबारा नाही असं म्हणत विजय शिवतारेंकडून सुनेत्रा पवारांच्या उमेदवारीला विरोध झाला होता. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादीनं युती धर्म पाळला नाही असं श्रीरंग बारणे म्हणाले होते. रामदास कदम म्हणाले होते अजितदादा महायुतीत थोडे उशिरा आले असते तर बरं झालं असतं. काँग्रेस राष्ट्रवादीशी आमचं कधीच पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलं तरी बाहेर जाऊन उलट्या होतात असं आता नुकतंच तानाजी सावंत यांनी म्हटलं.